स्पीड कोल्हापूर टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत एएसपीएल अॅक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। नमस्कार, मी महेश। स्पीड न्यूज लाईव्ह 24 च्या कोल्हापूर टॉप 10 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। टेंबलाई टेकडीवर आज अंबाबाई त्र्यंबोली भेटीचा सोहळा। ललित पंचमी निमित्त टेंबलाई टेकडीवर यात्रा, प्रशासन सज्ज। छत्रपती राजाराम साखर कारखान्याची वार्षिक सभा आज, कारखाना कार्यस्थळावर होणार सभा, प्रशासनाकडून जय्यत तयारी, सभेकडे जिल्ह्याचं लागलं लक्ष। शिवाजी विद्यापीठाचे दूरशिक्षण ऑनलाईन शिक्षण केंद्र सुट्टी दिवशीही राहणार सुरू। ऑनलाईन शिक्षण केंद्राचे प्रवेश सुरू असल्यानं विद्यापीठाचा निर्णय, कुलसचिव डॉक्टर NJ बनसोडे यांनी दिली माहिती। थेट पाईपलाईन योजनेचे सोळांकूरमधील काम पूर्ण। धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे थांबलं होतं काम, अजूनही जाकवेल आणि इन्स्पेक्शनचं काम बाकी, प्रकल्प अधिकारी राजेंद्र माळी यांनी दिली माहिती। महापालिका प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या बदलीची चर्चा। आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळून 2 वर्ष पूर्ण, बदलीचं वृत्त प्रशासक बलकवडे यांनी फेटाळलं, बदलीसाठी विनंती न केल्याचं स्पष्टीकरण। निर्यात वाढीसाठी कृती आराखडा तयार करा, जिल्ह्यातून निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करा, निर्यातदारांच्या कार्यशाळेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचना। विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत आढळले जिवंत काडतूस, काडतूस बाळगल्या प्रकरणी नंदगाव इथल्या केवल कुराडे याच्यावर गुन्हा दाखल। कोल्हापुरातून तिरुपतीला जात होता कुराडे। कालिका सिंग कोल्हापूरचे नवे प्रधान आयकर आयुक्त, सिंग याने स्वीकारला कार्यभार, कोल्हापुरी फेटा बांधून सिंह यांचे करण्यात आलं स्वागत। तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा, फुलेवाडी रिंगरोड इथं शिवाजी जानकर याला झाली मारहाण, जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू, जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल। घराचा कडी कोयंडा उचकटून उजाळेवळे इथं 60,000 चोरी, सलग 4थ्या दिवशी चोरीचे सत्र सुरूच, परिसरात भीतीचे वातावरण। गोकुळ शिरगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल। या होत्या कोल्हापूर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह, तोपर्यंत पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24 कोल्हापूर। स्पीड कोल्हापूर टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते एएसपीएल अॅक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड।